आणि आता बुलेटिनमध्ये आढावा घेऊयात वेगवान बातम्यांचा। युक्रेनमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। खार्किवमध्ये झालेल्या बॉम्ब हल्ल्यात या 21 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय। हा विद्यार्थी कर्नाटकातील असून नवीन शेखरप्पा असं या विद्यार्थ्याचं नाव आहे। परराष्ट्र मंत्रालयाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे। नवीननं सकाळीच कुटुंबियांशी संपर्क केल्याची माहिती नवीनच्या वडिलांनी दिली आहे। युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आणण्यासाठी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी पूर्ण तयारी केली आहे। 6E म्हणजेच इंडिगो एअरलाइन मधून सर्व विद्यार्थ्यांना आणण्यात येणार आहे। यासाठी 6E मध्ये इस्तानबुलमध्ये इंधन भरण्यासाठी स्टॉप घेतला जाईल अशी माहिती हरदीप सिंग पुरी यांनी दिली आहे। रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असून आज युद्धाचा 6वा दिवस आहे। या युद्धामुळे रशिया आर्थिक अडचणीमध्ये येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। युक्रेनवरील हल्ल्याचे रशियावर मोठे आर्थिक पडसाद झाले असून रशियाच्या चलनात मोठी घट झाली आहे। रुबलमध्ये घसरण सुरूच असून रशियन शेअर बाजार 5 मार्च पर्यंत बंद आहे। रशियाकडून युक्रेनमध्ये जोरदार हल्ले सुरू आहेत। रशियानं युक्रेनमधील लष्करी तळावर हल्ला केला असून यात 70 अधिक युक्रेनियन सैनिक ठार झालेत। युक्रेनच्या ओकरटिका या शहरात रशियन सैन्याकडून जोरदार हल्ला झाला। यात लष्करी तळाला लक्ष्य करण्यात आलं ज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात सैनिक मारले गेलेत। दरम्यान दोन्ही देशांमध्ये सोमवारी चर्चा पार पडली मात्र ही चर्चा निष्फळ ठरल्यानं हे युद्ध अद्यापही सुरू आहे। रशियन सैन्य मोठ्या शस्त्रांसह युक्रेनची राजधानी किवच्या सीमारेषेवर धडकल्याची माहिती आहे। युक्रेनच्या सीमेवरील रशियन सैनिकांचे सॅटेलाइट फोटो समोर आलेले आहेत। या फोटोतून रशियाचे अनेक लढाऊ रणगाडे दिसत आहेत तर रशियाचे लढाऊ विमान देखील दिसत आहेत। मोठ्या शस्त्रसाठ्यासह रशियन फौजा किव काबीज करण्यासाठी कूच करत आहेत। युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी ऑपरेशन गंगा वेगानं राबवलं जात आहे। आता 8वं विमान बुडापेस्ट येथून रवाना झालं असून 216 विद्यार्थी दिल्लीमध्ये दाखल झालेत तर बुडापेस्टवरून देखील 218 विद्यार्थ्यांना घेऊन विमान दिल्लीच्या दिशेनं रवाना झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिली आहे। तर भारतीयांना सुखरूप परत आणणार असून भारतीय मायदेशात परत येत नाहीत तोवर शांत बसणार नाही असं देखील जयशंकर म्हटले। आता भारतीयांना दिलासा देणारी बातमी, युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन 4थं विमान मुंबईमध्ये दाखल झालं। युक्रेनमधून आतापर्यंत शेकडो भारतीयांना ऑपरेशन गंगा या मोहिमेच्या माध्यमातून मायदेशी परत आणण्यात आलंय। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विद्यार्थ्यांची विमानात जाऊन भेट घेतली। 182 विद्यार्थी मुंबई विमानतळावर दाखल झाले। युक्रेन आणि रशियातील युद्धामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्या परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली सोमवारी बैठक पार पडली। या बैठकीला 3 मंत्रालयातील अधिकारी उपस्थित होते। युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। तसंच युद्धामुळे जागतिक पातळीवर देखील तिढा निर्माण झालाय। या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठीचे मुद्दे चर्चेला घेण्यात आले होते। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींशी चर्चा केली। रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याशी चर्चा केली। अडकलेल्या भारतीयांच्या मदतीसंदर्भात देखील त्यांनी बातचीत केली असल्याची माहिती समोर आली आहे। महाराष्ट्र सरकारच्या राजकीय विरोधाचा बदला महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना त्रास देऊन घेऊ नका। महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांना युक्रेनमधील दूतावासाची मदत मिळत नाही। त्यांचा कुटुंबाशी संपर्क तुटलाय। त्यांना शोधा आणि सुखरूप घरी परत आणा अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे। युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आणण्यासाठी भारत सरकारनं विशेष मोहीम सुरू केलेली आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली। शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची फाईल आमच्याकडे तयार आहे। संजय राऊत यांनी यादी द्यावी लागलीच आम्ही देतो। संजय राऊत यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे। राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा त्यांना आशीर्वाद आहे आणि संजय राऊत ईडीच्या घेऱ्यात असल्याचं देखील ते म्हटलेले आहेत। नाशिकमधील सिद्धेय गायकवाड युद्धभूमीतून मायदेशी परतलाय। मुंबई गाठताच कुटुंबियाची त्यानं भेट घेतली। यावेळी अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला। भारतामध्ये येताना गोठवणाऱ्या थंडीत कित्येक किलोमीटर चालत त्यानं प्रवास केला। हा अनुभव त्यानं यावेळी सांगितला।
रत्नागिरी जिल्ह्यातील आकाश कोबनाक हा सोमवारी रुमानिया देशात पोहोचला। त्याच्यासोबत शेकडो विद्यार्थी रुमानिया देशामध्ये सुरक्षित आहेत, मात्र त्यांना लवकरात लवकर मायदेशी परतायचंय। अनेक विद्यार्थी गेल्या दोन दिवसांपासून रुमानिया देशामध्ये आहेत, या ठिकाणी त्यांना अतिशय सुरक्षित वाटतंय। तिथे सर्व प्रकारची काळजी रुमानिया देशाचे प्रतिनिधी घेत आहेत। उस्मानाबादेतील 12 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेले आहेत। उस्मानाबाद जिल्ह्यातील 12 विद्यार्थ्यांपैकी 11 विद्यार्थ्यांबरोबर प्रशासनाचा संपर्क झालाय, पण अद्यापही एका विद्यार्थ्याशी संपर्क झालेला नाहीये। उमरगा तालुक्यातील शुभम जाधव या मुलाशी संपर्क झाला नसल्याने प्रशासन चिंतेमध्ये असून याचा संपर्क करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे। तर उस्मानाबाद जिल्ह्यातील 12 विद्यार्थ्यांपैकी भूम तालुक्यातील केतकी कोटके ही एकमेव विद्यार्थिनी आतापर्यंत गावाकडे सुखरूप परतली आहे। बाकी विद्यार्थी हे लवकरात लवकर परत येतील असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते नाशकातील आयटी कॉन्क्लेव 2022 उद्घाटन करण्यात आलं। शहरात आयटी पार्क सुरू करण्याची तयारी करण्यात आली असून यासाठी आडगाव शिवारात 335 एकर जागा निश्चित करण्यात आली। 100 अधिक आयटी कंपन्यांचा या कॉन्क्लेवमध्ये सहभाग आहे। पालिका निवडणूक पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाला महत्व आहे। आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपा ईडी सीबीआय यासारख्या केंद्रीय एजन्सीचा वापर करत असल्याचा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुशीफ यांनी केलाय। नवाब मलिकांच्या अटकेच्या प्रश्नावर त्यांनी हे वक्तव्य केलं। माजी वनमंत्री संजय राठोड आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला होता, मात्र यापुढे कुठल्याही मंत्र्यांचा राजीनामा घ्यायचा नाही असा निर्णय महाविकास आघाडीनं घेतला असल्याचं त्यांनी म्हटलं। दाऊद सारख्या देशद्रोह्याशी संबंध असून देखील सरकार नवाब मलिक यांचा राजीनामा घेत नाही म्हणजे सरकार त्यांना साथ देत आहे। मुख्यमंत्री मलिकांचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत भाजपा आंदोलन सुरूच ठेवेल असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला। ते पत्रकार परिषदेत बोलत होते। राज्यपालांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आलाय अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली। समर्थ रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु होते, या राज्यपालांच्या वक्तव्याचा रामदास आठवले यांनी समर्थन केलंय। राष्ट्रद्रोह्याशी संबंध ठेवणाऱ्या नवाब मलिक यांना देशभक्त करण्याचा प्रयत्न मवियाचे नेते करत आहेत असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केलाय। मलिक यांचा सरकारनं राजीनामा घ्यावा अन्यथा भाजप उग्र आंदोलन करेल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला। भाजपचे नेते निलेश राणे यांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर शरसंधान साधले। मलिक यांचं प्रकरण गंभीर असून नुसता राजीनामा घेऊन त्यांनी सोडून देण्यासारखं नाही, तर देशाचा नंबर एकचा शत्रू असलेल्या दाऊद सोबत आर्थिक व्यवहार हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, अशा व्यक्तीला देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तुरुंगात टाका असं निलेश राणे म्हटले। नवाब मलिकांनंतर राष्ट्रवादीचे आणखी एक मंत्री अडचणीमध्ये आलेले आहेत। राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या खासगी साखर कारखान्याची जमीन ईडीनं जप्त केली आहे। राज्य बँकेच्या माध्यमातून नागपूर येथील रामगणेश गडकरी साखर कारखाना प्राजक्त तनपुरे यांनी 2010 विकत घेतला होता। या व्यवहारात मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी ईडी विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे। ईडीनं नोंदवलेला ईसीआयआर रद्द करण्याची मागणी ईडीनं केली असून मुंबई सत्र न्यायालयातील पीएमएलए कोर्टानं 3 मार्चपर्यंत दिलेल्या ईडी कस्टडीला देखील आव्हान केलेलं आहे। राजकीय सूड उगवण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा केंद्रीय एजन्सीवर हल्लाबोल केलेला आहे। केंद्रीय यंत्रणा कशा प्रकारे सत्तेचा दुरुपयोग करत आहेत त्याचे पुरावे पंतप्रधान कार्यालयाला आणि केंद्रीय गृहमंत्रालयाला दिले असल्याची माहिती, तसंच त्यांनी आता ट्विट खेळ सुरू झाला आहे असं देखील म्हटलंय। राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी राज्यातील वीज बिल थकवल्याप्रकरणी जनतेला अल्टिमेटम दिलेला आहे। वीज बिल जर भरली नाही तर राज्याला भार नियमाला सामोरं जावं लागेल असा पुनरुच्चार त्यांनी केलाय। सोबतच त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यावर देखील टीका केली आहे। आंबेडकर हे भाजपला सहकार्य करत असून मी प्रस्ताव केलेल्या बौद्ध धर्मासाठी विशेष कायद्याला त्यांनी विरोध केला असल्याचं म्हटलेलं आहे। अवघ्या 2.5 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या नराधमाला पुणे विशेष न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावलेली आहे। संजय काटकर असं गुन्हा सिद्ध झालेल्या आरोपीचं नाव आहे। विशेष म्हणजे पोलिसांनी केलेला तपास आणि गोळा केलेल्या भक्कम पुराव्यांमुळे या खटल्याचा निकाल लागलाय।
कल्याण मधील रिक्षा चालक गुरुनाथ चिकणकर हा मुंबईच्या कांदिवली भागात विना हेल्मेट रिक्षा चालवत असल्याने चक्क वाहतूक पोलिसांनी त्याला 500 रुपयांचा दंड आकारला। ऑनलाइन प्रणालीच्या ई चलनद्वारे रिक्षा चालक गुरुनाथला हा दंड आकारण्यात आला। या प्रकरणावर कल्याण वाहतूक पोलिसांना विचारणा केली असता त्यांना ठाण्याला जाण्यासाठी सांगण्यात आले। या सर्व प्रकरणातून त्याला मानसिक त्रास झाला आणि वाहतूक पोलिसांचा भोंगळ कारभार देखील समोर आलाय। मनमाड मालेगावसह नाशिकच्या ग्रामीण भागात महाशिवरात्री पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली। मनमाडच्या नागापूर येथे प्राचीन असलेल्या नागेश्वर महादेव मंदिरात यात्रा भरली। मंदिरात दर्शनासाठी अलोट गर्दी झाली होती। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाला युवा सेनेनं केराची टोपली दाखवली असल्याचं दिसतंय। युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांच्याकडून कोविड नियमांचं खुलेआम उल्लंघन करण्यात आलेलं आहे। संपूर्ण राज्यात कोविडमुळे नाट्यगृह आणि चित्रपटगृह 50% सक्षमतेनं सुरू असताना वरुण सरदेसाई यांच्यासाठी नियम डावलून खचाखच चित्रपटगृह भरलं असल्याचं समोर आलंय। पार्ल्यामध्ये युवा सेना आयोजित कार्यक्रमात एकूण क्षमतेपेक्षा दुपटीनं सिनेमागृह भरलं होतं। भाजप नगरसेवक विकी कुकरेजा यांच्या कार्यालयात तोडफोड झाल्यानंतर नागपूर पोलिसांनी त्यांच्यावरच अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला। याचा निषेध करण्यासाठी नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशन समोर आजपासून भाजपनं साखळी ठिय्या आंदोलन सुरू केलं। आज त्याचा पहिला दिवस होता। शहराध्यक्ष प्रवीण दटके यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन करण्यात आलं। राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनानं दिलेल्या धडकेत दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली। घटनेची माहिती मिळताच मलकापूर शहर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली। मृतकाची ओळख अद्याप पटलेली नाही तर धडक देऊन वाहन चालक फरार झाला। दरम्यान पोलीस वाहन चालकाचा शोध घेत आहेत। अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील नागरिकांना जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे। घुंगशी येथील गोपाळ सौंदळे यांच्या लहान मुलाच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। त्या कार्यक्रमात जेवणानंतर मळमळ आणि उलट्या सुरू झाल्यानं तब्बल 250 लोकांना मूर्तिजापूर तालुक्यातील पारत PHC येथे दाखल करण्यात आलं तर त्यातील काही लोकांना अकोला इथे रेफर करण्यात आलेलं आहे। अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील तळवेल गावात मध्यरात्रीच्या सुमारास एकाच रात्री दोन बँका फोडण्यात आल्या। यात चोरटे रोख रकमेच्या लॉकरपर्यंत पोहोचू शकले नसल्यानं बँकेतील रोख रक्कम सुरक्षित आहे। बँकांच्या CCTV मध्ये तीन चोरटे कैद झालेले आहेत आणि आता पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत। महाशिवरात्रीनिमित्त सांगली जिल्ह्यातील सर्व शिवमंदिरांमध्ये भक्तांची दर्शनासाठी गर्दी झाली होती। दर्शन घेण्यासाठी भक्तांनी पहाटेपासून मंदिरासमोर रांगा लावल्या होत्या। सांगलीजवळ असणाऱ्या हरिपूर गावातील संगमेश्वर मंदिरात सकाळपासून गर्दी झाली होती। मंदिर परिसरात आकर्षक फुलांच्या सजावटीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं। कोरोनाचा प्रभाव गेल्या 2-2.5 वर्षात कमी झाल्यानंतर यावर्षीची महाशिवरात्र भाविकांनी मोठ्या उत्साहात साजरी केली। कार्ला एकविराम इथल्या शिव मंदिरात महादेवाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती। अंबाबाई देवीच्या शिखरात असलेलं मातृलिंग मंदिर भाविकांसाठी दर्शनाकरता खुलं करण्यात आलेलं आहे। वर्षातून ठराविक दिवशीच मंदिर दर्शनाकरता खुलं केलं जातं, बाकीच्या वेळी ते बंदच असतं। या मातृलिंग मंदिराची खास दृश्य News18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी टिपण्यात आली आहेत। औरंगाबादमध्ये राज्यातील सर्वात उंच शिवलिंग स्थापन करण्यात आलेलं आहे। आज महाशिवरात्री निमित्तानं हे महाकाय मंदिर शिवभक्तांसाठी खुलं करण्यात आलंय। हे शिवलिंग 60 फूट उंच असून त्याला 108 फुटांचा घेर आहे। भगवान विश्वकर्मा यांच्या प्रकट भूमीत हे शिवलिंग स्थापन करण्यात आलेलं आहे। पुण्यातही महाशिवरात्रीनिमित्त शिवभक्तांनी महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी रांगा लावलेल्या आहेत। ओंकारेश्वर मंदिरात तर पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली। कोरोनामुळे गेली 2 वर्ष भाविकांना महाशिवरात्रीचा उत्सव मंदिरात जाऊन साजराच करता आला नाही, पण यंदा कोरोनाची साथ ओसरल्यानं भाविकांना थेट मंदिरात जाऊन शिवलिंगाचं दर्शन घेता आलंय। महाशिवरात्रीनिमित्त सिंधुदुर्गातील कुणकेश्वर मंदिरात आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। भाविकांनी देखील दर्शनासाठी गर्दी केली आहे, त्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। कुणकेश्वर मंदिर परिसर गजबजून गेलाय। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळतोय। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची गर्दी झाली आहे। संपूर्ण मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून तब्बल 2 वर्षानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं झालंय। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणजे
भीमाशंकर महादेवाच्या दर्शनाला भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। हर हर महादेवाच्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेलाय। रात्री 12 वाजता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत शासकीय पूजा पार पडली। गुलाब, जरबेरा, कार्नेशिया आणि निशिगंधाच्या 5000 फुलांनी ही सजावट करण्यात आली आहे। महाशिवरात्र असल्याने पंढरपूरचं विठ्ठल मंदिर देखील सजलेलं आहे। विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिर महादेवाच्या आवडीच्या बेलपत्राच्या पानाने आणि शेवंती, मोगरा, झेंडू अशा विविध फुलांनी सजवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। ही सजावट विठ्ठल भक्त रमेश कोळी आणि खिलारे कुटुंबियांनी केली आहे। बीड जिल्ह्याच्या वैशिष्ट्यपूर्ण इतिहासाची साक्ष देणारं कंकालेश्वर मंदिर चालुक्य वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे। महाशिवरात्रीच्या पर्वावर आकाशातून दिसणाऱ्या या मंदिराचे सुंदर विहंगम दृश्य खास न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी टिपण्यात आले। आकाशातून तारा माशाप्रमाणे दिसणारं हे मंदिर अद्भुत रहस्य आहे। जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमध्ये महाशिवरात्रीनिमित्त टाळ मृदुंगाच्या गजर तिथे ऐकायला मिळाला। आज सकाळपासूनच भाविकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती। महाशिवरात्रीनिमित्त 2 वर्षानंतर महाराष्ट्रातील वारकऱ्यांमध्ये मुक्ताईच्या भेटीने आनंद झाला। महाशिवरात्रीनिमित्त ओडिशातल्या पुरी किनाऱ्यावर अनोखं वायुशिल्प साकारण्यात आलेलं आहे। वायूत भगवान शंकराची मूर्ती साकारण्यात आली असून यासाठी 23,000 अधिक रुद्राक्षांचा वापर करण्यात आलाय। वायुशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी हे अनोखं शिल्प साकारलंय। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता आढावा उर्वरित बातम्यांचा। भारताची सलामीवीर स्मृती मंधानाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे। दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पहिल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सराव सामन्यात फलंदाजी दरम्यान तिच्या डोक्याला चेंडूचा मार लागला होता, त्यामुळे तिला मैदान सोडावं लागलं होतं। मात्र आता तिची प्रकृती स्थिर असून तिला डॉक्टरांच्या देखरेखीमध्ये ठेवण्यात आलंय। युक्रेनवर आक्रमण करणाऱ्या रशियाला आता जगभरातून निषेध दर्शवण्यात येतोय। क्रीडा संघटनांनी देखील आता त्यांची कोंडी करण्यास प्रारंभ केलाय। जागतिक फुटबॉल महासंघ फिफानं रशियन संघाला यापुढे रशिया फुटबॉल संघटनेच्या नावाखाली खेळण्याचे आदेश दिलेले आहेत। तसंच या संघाला रशियाचा ध्वज आणि राष्ट्रगीत वापरण्यापासून बंदी घालण्यात आली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील महत्त्वाचा अध्याय सांगणारा पावनखिंड हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय आणि 10 दिवसांपूर्वी म्हणजे 18 फेब्रुवारी रोजी सिनेमा प्रदर्शित झाला, त्यामुळे आता बॉक्स ऑफिसवर त्यानं जोरदार कमाई सुरू केली आहे। या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।